यानंतर राजकीय वर्तुळातली आजच्या दिवसातली दुसरी महत्वाची बातमी, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं 16 कलमी संकल्प पत्र जाहीर केलंय. यात प्रामुख्यानं दुष्काळमुक्त महाराष्ट्र, पाणी, रोजगार निर्मिती या मुद्द्यांवरती भर देण्यात आलाय. तसंच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपनं दिली आहे. 5 वर्षात IIT, IIM आणि एम्स सारख्या नव्या संस्था उभारण्याच्या पक्षाच्या नेत्यांनाही स्थान देण्यात आलेलं आहे. मुंबईतील रंगशारदा इथं संकल्प पत्र हे जाहीर करण्यात आलं. मोठा कार्यक्रम घेऊन विधानसभा निवडणुकांसाठी भाजपतर्फे खास प्रचार गीत देखील तयार करण्यात आलंय. या प्रचार गीतात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, रामदास आठवले या घटक भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या संकल्प पत्राचं प्रकाशन करण्यात आलं. दरम्यान भाजपच्या या संकल्पपत्रावरती विरोधकांनी कशी टीका केली आहे ऐकूयात. भारतीय जनता पार्टी का जो संकल्प पत्र आया है, मेरे ख्याल से इसका शीर्षक संकल्प पत्र न रख के पश्चाताप पत्र रखना चाहिए था, क्योंकि इसमें जितने वादे इन्होंने किए हैं वो फिर एक बार जुमला 2 के तरह है. दरम्यान या सगळ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान एकेकाळी मराठी भाषिकांसाठी लढणाऱ्या शिवसेनेत आता आदित्य पर्वाची सुरुवात झाल्याचं दिसतंय. मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हटाव लुंगी बजाव पुंगी अशी ऐतिहासिक घोषणा दिली होती, ती शिवसेना आता बहुभाषिक राजकारणाचा नारा देतीये. वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आदित्य ठाकरेंनी दाक्षिणात्य लुंगीचा पेहराव केल्यानं आणि बहुभाषिक राजकारणाचा नारा दिल्यानं आता वेगळ्या चर्चा रंगू लागल्यात. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी आजोबांच्या मार्गावरून चालण्याऐवजी आता राजकारणाची दिशा बदलल्याचं दिसून येत आहे. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळामध्ये दाक्षिणात्यांविरोधात आवाज उठवलेला होता आणि त्यावेळेस त्यांचा तो स्पेशल डायलॉग आहे तो देखील गाजलेला होता. मात्र आता त्यांचे नातू आहेत आदित्य ठाकरे, ते मात्र वेगळा धडा गिरवत आहेत. राजकारणात सगळे समान असतात आणि प्रत्येक मत महत्वाचं असतं हे कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे दाक्षिणात्य भारतीयांना गोंजारण्यासाठी आता आदित्य ठाकरे यांनी दाक्षिणात्य पेहराव करून मतदारांना साथ घातली आहे आणि त्याच्यावरून सोशल मीडियावरती मात्र त्यांना टीकेचं धनी देखील व्हावं लागलंय. आणि काँग्रेसनं आदित्य ठाकरे यांच्या लुंगीधारी वेशावरती सडकून टीका केली आहे. नियती आहे ह्यांची विचारधारा किती चुकीची होती, जो पहिल्यापासून काँग्रेस पक्ष विरोध करत आलेला होता ही यातनं दिसते. कारण ज्या विचारांनी लोकांना भडकवण्याचं त्यावेळेला काम केलं होतं ते आता मला असं वाटतं की नातवाला कळून चुकले ते चुकीचे होते म्हणून. त्यामुळे आता जर नातू आपल्या आजोबाला चुकीचं त्या ठिकाणी सिद्ध करू इच्छित असेल तर मला असं वाटतं की त्याचं स्वागतच केलं पाहिजे. तिकडे नाशिक महापालिकेत एक हाती सत्ता मिळवल्यानंतर विधानसभेच्या 4 जागा जिंकण्याच्या भाजपच्या मनसुब्याला स्थानिक शिवसैनिकांनी सुरुंग लावलाय. नाशिकमधील सर्व सेनेच्या 36 नगरसेवकांनी राजीनामा देत बंडखोराला पाठिंबा जाहीर केलाय. नाशकात युतीला जोरदार हादरा, सेना नगरसेवकांचा बंडाचा झेंडा, विरोधकांच्या चक्रव्यूहात भाजप. नाशिक शहरातील शिवसेनेतील बंडखोरीनं आता वेगळं वळण घेतलंय. निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना शहरातील शिवसेनेच्या सर्व 36 नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र करत बंडखोर उमेदवार विलास शिंदेंना उघड पाठिंबा दिलाय. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सेनेचे नगरसेवक विलास शिंदेंनी भाजप उमेदवार सीमा हिरेनच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलंय आणि त्यामुळं भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. दुर्दैवानं इथे भारतीय जनता पार्टीने घुसखोरी केली, लक्षात घ्या. हा आमचा मतदारसंघ आम्हाला मानणार आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी असं ठरवलं की इथे
आमचा प्रतीक म्हणून, शिवसेनेचा प्रतीक म्हणून विलास शिंदे नेतृत्व करतील. शिवसेनेकडे असलेल्या चांदवडच्या जागेच्या बदल्यात नाशिक पश्चिमच्या जागेची मागणी स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी केली होती, पण भाजपनं त्याला नकार दिल्यामुळं शिवसेनेत बंड उफाळून आलाय. भलेही नाशिक महानगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता असली तरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे सेनेच्या सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांऐवजी संपर्क प्रमुखांकडे राजीनामा देण्याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळं हे खरंच बंड आहे की त्याला कुणाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा रंगली आहे. पण ही बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण इथं सेनेच्या बंडखोरी सोबतच मनसेचे दिलीप दातीरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं भाजप, शिवसेना बंडखोर आणि मनसे अशी युतीच्या मतांची विभागणी होईल. शिवसेनेची प्रथा आहे, एक शिस्त आहे. हे सर्व राजीनामे आम्ही माननीय जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांकडे देऊ, त्याच्यावर निर्णय घेतील. त्यांना हवं असेल तर ते माननीय आयुक्तांकडे देत. बाळासाहेबांना क्रिकेट फार आवडायचं आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी शिवसेना प्रमुखांना जे आवडत होतं ती क्रिकेटची बॅट आम्ही या ठिकाणी घेतली. आता शिवसेनेची बॅट विलास शिंदेची नाही, ती शिवसेनेची बॅट आहे एवढं सांगतो. आणि 24 तारखेला हीच बॅट घेऊन आम्ही सर्वजण मातोश्री जाणार. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं नाशिकमधील राजकीय समीकरणं वेगानं बदलत आहेत. नुकतंच सेना नेते संजय राऊतांनी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या बाळासाहेब सानपांची निवडणुकीच्या धामधुमीत भेट घेतली आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. खरं तर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी सेनेची बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे नाशिकच्या वर्चस्वाची ही लढाई भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. वळत पुढच्या बातमीकडे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींवरती जोरदार टीकास्त्र सोडलंय. राहुल गांधींना प्रेमाचा सल्ला देतोय, राफेलवरती बोलू नका, कॉलेजची पोरं तुमची टिंगल उडवतात, अशा शब्दात आंबेडकरांनी हे टीकास्त्र सोडलं. 6 महिन्यात अजून 5 नॅशनल बँका बुडतील असा आरोपही त्यांनी केलाय. परिस्थिती हाताबाहेर चाललीय, आपला पैसा सुरक्षित ठेवायचा असेल तर वंचितला मतदान करा असं आवाहन आंबेडकरांनी केलंय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. तो राहुल गांधी इलेक्शनच्या प्रचाराला का आला हाच मला कळायला मार्ग नाही. कुंभकर्णासारखा झोपला होता, फार बरं होतं. मोदीला काही प्रश्न नव्हता, मोदीकडे काही प्रश्न नव्हते, बीजेपीकडे काही प्रश्न नव्हते. वास्तव्यावरती बीजेपीला बोलावं लागत होतं, प्रश्नावरती लोकांना बोलावं लागतं. आणि आता पुन्हा बघत असाल 370 आणि राफेल पुन्हा सुरुवात झालं. अरे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं 370 आणि राफेलचा काय संबंध? काय संबंध? ते राहुल गांधीला प्रेमाचा सल्ला देतो की कृपा करून तू राफेलवरती बोलू नकोस, कॉलेजची पोरं तुझी टिंगल उडवतात.